याचा पहिला तर मला फार आनंद झाला की 1.5 महिन्याने का होईना काहीतरी मंत्री आम्हाला मिळाले. आता उरले मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या दरम्यान काही प्रश्न देखील मंत्री असे आहेत का, त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह? खरं आहेच हे प्रश्नचिन्ह. आता खरं जे महिला एकही नाही, महिला भगिनी एक नाही की जिथं आम्ही 50% निर्णय घेतला त्यांना सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये याच्यात काम करण्याची संधी आम्ही देतोय, त्यांची एक महिला नाही. उलट ज्यांच्यावर अत्याचाराचे आरोप आहे ते आता मंत्रिमंडळात सन्मानानं आलेले आहेत. माझ्या मते हे खूप काळजीची गोष्ट आहे की ज्यांचे आरोप आहेत असे मंत्री तिथं जाऊन बसलेले आहेत. आणि पण चला आम्ही असं म्हणतो की चला मंत्री मिळाले. 1.5 महिना मंत्रिमंडळच नसणं इतिहासातली एक महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे. इतिहास घडवला त्यांनी. 2.5 वर्ष सरकार चालेल असं वाटतं आपल्याला? नाही, आता त्यांच्यातले मतभेद आताही आहेत. खाते वाटप अजून जाहीर झालं की नाही मला माहित नाही. सकाळपर्यंत तर काही खाते नाही झालं, म्हणजे 24 तास झाल्यानंतर खाते वाटप सुद्धा नाही. 1.5 महिना मंत्री नाही, नंतर खाते वाटप नाही. आता याचा अर्थ ओळखून घ्यायचा की मतभेद किती असावेत, किती पराकोटीचे असावेत. माझ्या मते मतभेद मिटवत येणे, लवकर खाते वाटावी, कामाला लागावं. तुम्हाला तरी माहिती आहे का तुमच्या दुधावर टॅक्स बसलाय, तुमच्या धान्यावर टॅक्स बसलाय, पिठावर टॅक्स बसलाय, मी तर म्हणतो भाकरीवर टॅक्स बसावलाय. गरीबाचं जीना हराम करण्याचं काम चाललंय, श्रीमंत श्रीमंत होत चाललाय, गरीब गरीब होत चाललेला आहे. गरीबाच्या खिशीतून पैसे काढायचे आणि श्रीमंताचे खिसे भरायचे अशा पद्धतीनं देश चाललेला आपल्या सगळ्यांना दिसतो आहे. अशा वेळेस भक्कमपणे उभं राहण्याची जबाबदारी ही आपली आहे. ही पदयात्रा यासाठीच आपली आहे की आपला इतिहास आपण समजून सांगावा, तर जो इतिहासाची पुन्हा एकदा आठवण करून देणं गरजेचं ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. काँग्रेसचं काम समजून सांगावं, आजची परिस्थिती समजून सांगावी आणि या परिस्थितीला विरुद्ध लढण्याची तयारी आपण सगळ्यांनी केली पाहिजे. याकरता जनता बरोबर आहे, त्यांना बरोबर घेणं आवश्यक आहे. त्यांना हा जो विचार आहे तो मान्य आहे, तर त्यांना बरोबर घेण्याकरता म्हणून या पदयात्रेची सुरुवात आपली होती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आंबेडकर